राम राम पाटील या पोरांनो, कसं काय येणं केलं? काय पाटील, इलेक्शन आले, काय तर बघितलं पाहिजे, दणका झाला पाहिजे. अहो पाटील, दादासाहेबाचं लयरू बाप वाढत चाललाय आपल्याला, पुन्हा अडचण होईल बरं का. दादासाहेबासारखे 100 कामाला येते आपल्या पोरो. हाय की शेवटी गावचं पाटील आहे तुम्ही. पाटील, तुमचा दादासाहेबांपेक्षा रुबाब वाढला पाहिजे. हो पोरांनो. पाटील, लहान तोंडी मोठा घास घेतो. बोल पप्या बोल. कसं आहे, दादासाहेबाला कळून द्यायचं नाही की आपण उभा राहतोय, ती गपचूप गेम करा दादासाहेबाचा. अरे आपण पाटील आहे, छुपी राजकारण आपल्याला जमत नाही, आपण ओपन करायचं सगळं. काय करायचं ते, ह्याच्यामुळे तर सरपंच होणार तुम्ही. पाटील, दादासाहेबासोबत राहून दादासाहेबाचा गेम करायचा म्हणजे तुम्ही सरपंच होताय बघा. बर बर पोरांनो, बर येऊ का पाटील? बर बर या या. पाटील तेवढं खर्च पैसे देई. पैसे काय किती? पाटलाच नाच करू नको. अरे पाटील आहे तर काय कमी आहे, फक्त पाटलाव द्या द्यायचं. येऊ का पाटील? बर बर ठीक आहे ठीक आहे. घरात काय जायला नको, फोन लावून तिलाच बाहेर बोलून घे. प्राची, अगं मी आणि काजल का तुझ्या घराबाहेर थांबलो, ये की लवकर. अगं आली आली, 5 मिनिट थांबतो. हा ये लवकर, लय मेजेस करत बसू नको, आपल्याला नेलं काय विमान येणार नाही. चालेल जायचं. हा ये 5 मिनिट किती मिनिट. आता बघ, 5 मिनिट म्हणता म्हणता 15 मिनिट लावती या, तुझं असंच असते नेहमी. लवकर आवडत नाही. चला काय अगं, किती उशीर आणि एवढं नटले कशाला. मला नाही बाई येड्या बघायला राहिला आवडत, माणसाने कसं नीटनीट करावं, म्हणजे स्वच्छ व्यवस्थित. आणि मला म्हणते एवढं नटायचं, तू कशाला आज एवढी सांडूस तर नटली. मी कॉलेजला चालली आज. आणि मी काय करू, पाहिजे चालली काय मग. कॉलेज असं नाही तर नसतं, तुझं नेहमीच असत. आवडतंय बाई मला नटायला, लय आवडते आणि चांगलं पण राहायला आवडतं. कॉलेज सोडून कधीच नटत नाही. चला आता, अशा कपडे मारल्या ना संध्याकाळी होईल कॉलेजला जायला. चला पाय उचलू. चला रोज कॉलेज असलेलं बरं असतंय का नाही ग, हिंडायला फिरायला मस्ती करायला करायचा, गप्प पण मारायचा. कसा टाइम निघून जातोय ती पण कळत नाही. होय अग, मला तर ती कधी रविवार संपतो या आणि कधी एकदा कॉलेजला येते असं होत. मला तर दिवसभर कॉलेज असायला पाहिजे, हे का नाही. बराबर आहे बघ तुझं, दिवसभर कॉलेज असतं तर बरं झालं असतं. 10 ते 5 कॉलेज असायला पाहिजे होतं. हां, सायन्सवाल्यांचं तसंच टायमिंग असतंय की. तुला घ्यायला काय झालं मग सायन्सला ॲडमिशन? ही तर मराठी मातृभाषा असून मराठी नीट जमना आणि सायन्सला घे म्हणती आहे. खरंच एवढं एवढं अवघड असतंय वय सायन्स. मग काय सोपं असतंय काय, रात्रंदिवस अभ्यास करायला लागतंय डोळे फोडून. तरी मी विचार करते या, सायन्स मधल्या निम्यापेक्षा जास्त पुरींना चष्मा कसा काय आहे. आपलं बरं आहे अगं, ना घरच्यांचं टेन्शन ना अभ्यासाचं टेन्शन. होय प्राजी, आपल्यासारखं त्यांना हिंडायला मिळत नसेल आणि पोरांवर तर लाईनीच मारायला मिळत नसेल, हे का नाही. सायन्सवाल्या पण सगळ्यासारख्याच नसते, त्यात पण तुझ्यासारखी एखादी असतीच की हौशी गौशी. हा मग सगळ्याच पुरी अभ्यास करायला लागल्या तर पोरांवर कोण लाईनी मारणार आहे, हे का नाही काजी. मला तर आठवत पण नाही बघ, तुझ्या बाबतीत कधी चुकीच बोलली असतील. यालाच म्हणते ते ढवळ्या शेजारी पवळा बांधला आणि वाणणाय पण गुण लागला. लय हसू नको, तुला लागलंय तुला पण लागलच. शक्यच नाही, तू पण इथं आहे मी पण इथं आहे, बघू की लाग कसा लागत नाही ते. बघू बघू. हे काजे, तुझ्या काय बापाचा रस्ता आहे का सर बाजूला? मग तुझ्या बापाचा रस्ता आहे काय? तुझ्या बापाला सांग तू थांब, कॉलेजवर काय काम करते. कुणाच आहे गई गाबड? रावल्याचा भाव आहे. त्याच्यासारखंच आहे कुचकर. काय आंघोळ करते काय?
मला दाखवाय आंघोळ करते मी काम दाखतोय दाखवाय चोळून कर चांगली जरा वे वे दादासाहेब ऋषा आला ऋषा 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 आला ठेव मग दादासाहेब लेणी म्हणून बसलो लस कड आहे बाबा काय भानगड आहे एक पोरग काय कटवले एवढा ताटा लागला लागा हिरो बिरो समजा लागलं या दोन तीन पोरग कटवले काय जेमणीवर राहायचा नाही बाय तू का जळायला लागला एवढा पोरगी पटवला बी दम लागतो आणि तुझ्यासारख्याच काम नाही बघितलं त्या दिवशी दम तुझ्यात चिठ्ठी देताना लाखवा वारल्यात करत होता तर कापत होत पण घेतली चिठ्ठी तिने होय कोणा बोलली तुला अजून ते होय म्हणू तर नाही म्हणू घेतली ना चांगला झाला मग माकडच बसते रे काय बोलला मोठ्याने बोल की बायवानी का बोलतो अरे तसं नाही म्हणलं मी लगा तोंड करे आता डोंगान खायला दादा साहेब तसं नाही म्हणलो हे किती हँडसम देखणार रुबाबदार असला राहतोय आणि ते कुठं हे कुठं दोघांचं मॅच तर झालं पाहिजे की खरं आहे पण आहेत रे पिल्लू कुठलं ते अरे पर्सनॅलिटी शोभाला मला काय लग्न करायचं माहिती मग काय करायचं टाइमपास फक्त टाइमपास अगदी मनातलं बोलला तर अरे ह्या वाय टाइमपास करायचं नाही तर काय गोठ्या गुडघ्यात आल्यानंतर करायचं का हा फोन जाऊ दे की दन हे थांबाकून मध्ये बोल नका छावीचा फोन आहे अगं बोल की चिमणे हा काय म्हणते असं वय कालच भेटलो तू आपण आता सारखं सारखं बोललं भेटणं हे कसं आहे परत गावातली पोट्टी अशी ती काहीतरी लो इकडे तिकडे चाड्या पिड्या सांगायची आपल्या लफड्याचं पण वांधवायचं लफड्याचं न बघ प्रेमाचं म्हणलं ग मग हे प्रेमाचं हा असं म्हणतेस वय बर येतोय तू नाही मला कॉलेज जायचं आपण पण नाही आपल्याला कॉलेज जायचं आमची पाखरवाड बघत असते असं म्हणतेस वय गाडी का बंद केली पेट्रोल संपलं वाटते आता तरी येताना म्हणला की पेट्रोल आता टाकले तर मी उतर खाली गाडी जाण्यापेक्षा कॉलेजला चालत जायलाच मजा येते उद्यापासून येऊ चालतच एवढंच पेट्रोल पण वाजते खरंच लागा कॉलेजला चालत जायलाच माझी इथे पुरी नव्हती तुम्ही कुठं कॉलेजला चाललाय तुम्ही नाही राहण्यात गाय राखाय चाललोय तुम्ही तर इमरती कुठं चाललाय आम्ही होय आम्ही चाललोय बैलं राखायला मी तर असं ऐकलंय पेट्रोल परवडत नाही आणि गाड्या ऐकून टाकल्या राहुल्या तू बिटा ऐकून गाडी खरंच अग ऐकलेलेच बरे आहे त्या शेळी सांभाळायची ऐपत नसताना हत्ती सांभाळायला घेतल्या हसू तर होणारच की कसं बोलतो बोलू दे तिला एक दिवस ह्याच गाडीवर फिरवणार बर तू व्यायामला गेलता का नाही कुठल्याला का व्यायामला जातोय सकाळी 6 वाजताचा गजर लावला होता 8 वाजले तरी गजर वाजना आणि पुन्हा बघतोय तर काय 6 AM च्या जागी 6 PM झालं पहिल्याच दिवशी घोटाळा तू व्यायामला पण काय करणार आहे आता काय करणार म्हणजे गावातली एक होईना पण पोरगी व्यायाम करून आपण पटवत असतो आणि गावातली पटू नाही तर ना पटू कॉलेजमधली एक होईना पोरगी पटवणार म्हणजे पटवणार बघा प्रयत्न कर भावा प्रयत्न कर तुला आवडणारी पोरगी एक दिवस पटणार म्हणजे पटणार डोले आज असं तोंड बघून आली का नाही ग आज तशी झाली बरं आज कॉलेजवरनं घरी गेली ना जरा तोंड निहाळून बघ का ग काय झालं चांगलं तर आहे की कसं म्हणजे तुझ्या चेहऱ्यावरच्या माशा उठलेल्या दिसतील गाडी चालवते बघ अजून आपण जायच्या गेलेला तर चालू
बाय बाय पुरिनो जातो आम्ही पहिले राखायला डुकर कसली वांड आहे ती ग वळणाची बाजूच नाही वळण लावले तर लागल नाही लावले तर कसं लागल अगं त्यांचं पेट्रोल संपलेलं होतं त्यांनी मुद्दामून गाडी थांबवलेली आपल्याला बघून मी ओळखलं होतं ग म्हणून तर मी तुला तशी बोलली अगं पण त्यांनी आपल्यासाठी गाडी नव्हती थांबवली त्याच्यासाठी थांबवली होती काजे काय पण बोलू नको उगाच काय काय पण कसं काय खरं आहे तीच बोलती ती बरबास करा आता विषय बंद करा आणि चला गुपचूप चुकून धक्का मारला का तुला डोळ्यात माती गेली वैर दिसत नाही काय तुला बोललो ना लय मस्तीत बोललो का माझी मस्ती काढला का तुझ्या बाच खातो वैर दाखव आहे तुला माझी मस्ती किती येते हा बघायची दाखव इकडे दाखवतो तुला मस्ती किती येते दाखव की मस्ती आज मला बघायचं ह्यात किती मस्ती दाखवतोय दाखवणार हात लावू नको समजताय तुला कॉलेज आहे म्हणून सोडून दिलंय नाहीतर तुडून तुडून मारला असत इथं अरे बघताय काय हा ना अरे हा चौगे गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग येणार आहे काही वर्गात बसायची पद्धत आहे का सॉरी सॉरी मॅडम आम्हाला वाटलं आम्हाला जाताना एक लिरी दिसली तुमच्या सारखीच आम्हाला वाटलं तीच आहे तीच आमच्या वर्गात चुकून आली असं वाटलं मॅडम तुम्हाला सांगू माझ्या अक्कल करणारे दिवसात पडली तुमची वस्ती देता थोडी तुम्हाला व्याज असेल मागायला घेतो तुमची अक्कल खरच मॅडम मला मी मसर राखायला लय आवडत होती पण आमच्या घरी मसरच नाही ती तुमच्याकडे एखादी म्हैस बीस असली तर द्या राखायला आपण असं करू दूध मला आणि शांतू मला आणि रेडी मला आणि हल्या तो मला आता जर पुढे काय बोललास तर वर्गातून हाकलून दे काय म्हणलं मॅडम तुला मी गप्पा बसायला सांगितलं गळत नाही का गप्पच तू पण आधी तोंडाचा तोंड काय फुटलं नाही सांगत हे चौक तुला सांगितलं ऐकत नाही का आता जर कोणी एक शब्द तोंडातून काढला तर बघा जास्त मॅडम असं काय बसलं बरोबर बसल्या म्हणे आणि त्या पोरीकडे काय बघतो सांगा
मी आता कुठं नाही आलो बघतो ती पण बघते काय काही पोर कॉलेजमध्ये शिकायला आली तर करायला आली मॅडम मी कुठं बघते त्या तीच बघते माझ्याकडे नाही मॅडम ती बघते माझ्याकडे तिला विचारा आई तिशी पण आम्ही विचारा पण बस बस झाला सगळे किती शहाणे आहेत मला माहित आहे आणि इकडे तिकडे न लक्ष देता सर्व मुलांनी फक्त माझ्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे मॅडम तुम्ही पण आमची पैकी एकच आहे की ए डॉले शांत बसा का हा बसती बसती हाताची घडी तोंडावर बोट लेबर व्हायला करायचा कसं मी डायरेक्ट करतो ते तुम्ही मला फॉलोता आता कोणाचं पित्त कवळलं पित्त नाही कवळलं मॅडम पोटात डवळलंय काय झालं मॅडम सकाळी गडबडीत जायला जमलं नाही फोन नंबर लय अर्जंट लागले ठीक आहे जा अजून कोणाला जर दोन नंबर लागले असेल तर आता जावा कोणाला मी जाऊ देणार नाही मॅडम बाकीच्यांचं काय माहित नाही पण मी आज हगीज पॅन्ट घालणार अरे देवा काय नग आहे या वर्गात येते असो द्या लक्ष शिकायचं नाही तरी कशाला पोरं येते ती ग आई बाप्पाला बुडवायला उगाच कॉलेजला आईस करायला गप तू पण तसलीच आहे तू गायला सजू काय हा मग आहेच की बर पुढं अरे कुठे गेलता पान बिन खायचं का नाही तुला नाही का तात्या तसलं नाही जमत आपलं अरे आता पान खाव वाया भावाला आला तू अहो तात्या पिवळ मारकळी माणूस आहे बघा त्यामुळे पान पिन बर बर नको 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 खाऊ पान म्हातारपणा अरे आपल्या गावात ग्राम पाहिजे काय चाललंय ते बघायला आलो पाटील हो तात्या राम 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 कुठे गेलता चाललोय जरा ग्रामपंचायतमध्ये अरे ग्रामपंचायत काय काम आहे नाही नाही काय नाही असंच चाललोय अरे तो बी निघाला दादा बी निघालाय आज काहीतरी आहे काय की काय नाही काय नाही तुम्हाला माहित नाही तात्या गावात नवीन ग्रामसेवक बाई आली बर दोघ जण निघाले ते काय कडक मधी बर बर असं आहे काय बर 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 जावा जावा तात्या गावात बाई माणूस आले त्यांची काळजी करणं आमचं काम आहे बावीस सरपंच तात्या मी बर बर हो तात्या होणारा सरपंच मी आहे बर बर दादा बी सरपंच नाही ही पाटील पण आहे सरपंच होणार तर आपणच होणार अरे सरपंच कुणी व्हायचंय ते तुम्ही ठरवा बर माझी मी जाऊ आता माझी म्हातारी वाट बघती वाट बघती मग बाय म्हणाल तुमचं आलं की तुम्ही काळजी घेता माझी काळजी घेतली का तुम्ही तात्या तुम्हाला काय होतंय तवा आख बोकाडे खाताय तुम्ही तुम्हाला काय होतंय आहे की मी आहे तुम्ही आहे तात्या तात्या परो पाण्याला 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 तात्या उठा तात्या तात्या पाणी घ्या पाणी 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 घ्या काय झालं तात्या अरे मग दम भरला दम भरला मला अखेम नखेम पडा लागला पण मला चक्कर आली पाटील आता घालणं राजकारण बंद करा आणि गावाच्या कल्याणासाठी काहीतरी बघा बरोबर आहे दादासाहेब आपण आता करू निवेदन अख्ख्या गावात झाडं लावू आणि म्हणजे अख्ख्या गावाला पण ऑक्सिजन कमी पडणार नाही हे ऋषा जा त्या बाई आल्यात ना त्या बायांना घेऊन ये जा बाय बाय अरे ग्रामसेवक मॅडम आहे का त्या त्याच्या जे आयला ते मग तर असं बोला की तात्या मला वाटलं तुम्ही आला काय नाही दार अक्षर मला किंमत वा आणि पडेल आता ग्रामपंचायत म्हणजे तुम्ही सरपंच असाल किंवा मी असाल पण ज्याच्या घरी पाच पाच झाड असेल त्याला संडास वाटायची संडास द्यायची नाही कोणाला बरोबर आहे साहेब चांगलं नियोजन आहे चांगलं आहे असंच करू आपण चला गीत आता ना चल होय होय चला 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 पडेल चला नियोजन करून टाकू
अरे दादा तू बाई कधी येणार ग्राम सेवक तुमची कधी येणार दमकाळा जरा येईल की कधी यायची सगळी माझी मेकअप निघून गेलं येणार आहे काय तात्या ह्या पाटलाच्या तोंडाकडे बघून बाईस गाव सोडून गेली बघा अहो तात्या ह्या दाद्यानं मीडिया समोर पॅन्टच घातली नाही कशा यायच्या बाया गावात सबद्या इस्कुटवाडीचा इस्कुट करून टाकला बोलणार नाही काय अरे तुम्ही नेमकं काय करताय आपल्या गावात काय चाललंय तुमचं त्या पाटलामुळे झालंय सगळं त्यामुळे बाईक पळून गेली बघा अरे दाद्या तुझ्यामुळे झाले अरे तुमच्या दोघांमुळे आपल्या गावातली झाड लावायची कवा विचारायची कवा झाड लावतो आपल्याला काय दाद साहेब काय पाटील कसं नाही तात्याला पुन्हा अजून अक्षण पडा ही माथार मरेल फिरेल पुन्हा सगळ्या गावात केलं काय म्हणणार का तुम्ही आता त्या मीडिया दिसला अख्या गावाला मी तर काय करणार पाटील नीट पाणी घाला आपल्याला अख्या गावाला पाणी घालायचंय झाड कसं तो बाबा माझ्यासारखं असं काहीतरी करा अरे पप्या पाटील विकास होणार तात्या तीन आकडे सात बारा आहे आपला बर अक्का फुकीन अरे पप्या आपली समजा सावकारकीचा पैसा गेला चालेल पण इस्कुटवाडीचा विकास झाला पाहिजे विकास इस्कुटवाडीचा असं करा काय कमी लागलं तर मागा फोन करा पप्या अरे पप्या तू पोलीस बाटला यांचा भेटवून द्यायला काय तुझं त्यांच्या सगळं तुपावरली पोळी वाढून घेतो का तू आता त्या राजकारण म्हणल्या चालायचं राजकारण असं आहे काय बर बर तुम्ही शिकवलं की आम्हाला राजकारण कसं बर मी शिकवलं वय तुम्हीच म्हणायचं तर काय जावा तात्या आता मला बिकार जावा जावा झाडे लावा झाडे जगवा आणि पाणी घालायला इसरू नका पप्याला एवढं भारी जमलं अरे वा